नमस्कार, टुडे स्पेशल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण बटर गार्लिक मशरूमची रेसिपी पाहणार आहोत। अतिशय टेस्टी आणि सर्वांनाच आवडेल अशी रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी 200 ग्रॅम मशरूम स्वच्छ धुवून घेतले आहेत। एका मशरूमचे दोन भाग करून घेतलेत। एक मोठा कांदा बारीक चिरलेला, 30 ग्रॅम बटर, मुठभर कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, एक चमचा व्हिनेगर, 15 ते 20 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहेत आणि अर्धा चमचा मिक्स हर्ब्स। सर्वात आधी पॅनमध्ये बटर पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचं आहे। बटर मेल्ट झाले की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा आहे। मीडियम फ्लेमवरच हा कांदा 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकायचा आहे। यामध्ये तुम्ही लसूण खिसून सुद्धा टाकू शकता। दोन ते तीन मिनिटे लसूण परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये मशरूम टाकूयात। मशरूम सुद्धा मीडियम फ्लेमवर परतायचं आहे। मशरूम टाकले की लगेच एक चमचा व्हिनेगर टाकायचा आहे। तुमच्याकडे जर व्हिनेगर नसेल तर एक चमचा लिंबाचा रस सुद्धा टाकू शकता। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हाय फ्लेमवरच हे 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने सर्व मशरूम स्प्रेड करून घ्यायचे आहेत। हाय फ्लेम करून हे 1 ते 2 मिनिटे असंच ठेवायचं आहे। मशरूमला थोडंसं पाणी सुटलेलं आहे। आता हे मिक्स करून घेऊयात। हाय फ्लेम करूनच हे सतत हलवत राहायचंय। यावर आपण झाकण ठेवणार नाही, त्यामुळे मशरूम असेच शिजवून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही पाहू शकता मशरूमला खूप पाणी सुटलंय। आता यामध्ये काळी मिरी पावडर, मिक्स हर्ब्स आणि चवीनुसार मीठ टाकायचंय। तुमच्याकडे जर मिक्स हर्ब्स नसतील तर तुम्ही ओरेगॅनो किंवा चिली फ्लेक्स सुद्धा टाकू शकता। यामध्ये थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकायची आहे। कोथिंबीरीमुळे मशरूमला खूप मस्त टेस्ट येते, त्यामुळे हे स्किप करायचं नाही। हे सर्व एकजीव करून घ्यायचंय। हाय फ्लेमवरच हे मिक्स करत राहायचंय। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही टुडे स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील। मशरूम पूर्णपणे ड्राय होईपर्यंत हलवत राहायचे आहेत। तुम्हाला जर मशरूमची ग्रेव्ही हवी असेल तर कॉर्नफ्लॉवरची स्लरी सुद्धा टाकू शकता। इथे मशरूम पूर्णपणे ड्राय झालेले आहेत। आता हे आपण सर्व करूयात। खूपच मस्त दिसत आहेत। तुम्ही सुद्धा हे बटर गार्लिक मशरूम नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा खूप आवडतील। तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि तुम
तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला सुद्धा हे शेअर करा।